स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय मालिका जय मल्हार लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याच निमित्तानं बानुबाई अर्थातच अभिनेत्री ईशा केशकरशी केलेली ही खास बातचीत पाहूया. देवराया थाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप आभारी इंद्रधनुचा हुईला स्पर्श झाला देवगणांचा हे नटून थटून बसली बघा ही वराया खंडराया बानुबया 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 बानुबया. जय मल्हार या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी बानू. बानू नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुझं झी 24 तासमध्ये ईशा. आणि जय मल्हार या मालिकेचा शेवटचा दिवस आणि हा जो काही प्रवास आम्ही पाहतोय तुमचा, म्हणजे तो कायमच सगळ्यांच्याच लक्षात राहणार आहे आणि सगळ्यांच्याच मनात राहणार आहे. पण कुठेतरी हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे कुठेतरी आता ते मनात येस खंत झाली आहेच. खरं तर सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की जय मल्हारचा कुठलाच दिवस ब्लँड किंवा असा प्लेन नव्हता. कुठलाही दिवस असा मिळमिळीत गेला असं झालं नाही. कायमच चॅलेंजिंग होतं, कायम नवीन संधी होती स्वतःला प्रूव्ह करण्याची, स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. आणि मला तर वाटतं आहे की मी आजचाही दिवस शेवटचा असला तरी कुठेतरी तिथे आमची चुरस आहे. तिथे आम्ही आमचा अभिनय चांगल्या पद्धतीने करायचा, बानूला चांगल्या पद्धतीने बानूचं कॅरेक्टर वठवण्याचा मी प्रयत्न करते. सो मला कधीच असं नाही वाटलं की जय मल्हार बोरिंग होतं किंवा काय. हा अखंड खरंच प्रवास होता. कुठेही असं वाटलं नाही की झालं आता बास, आता बोर होत आहे किंवा आता बास बानू मला कंटाळवणी झाली, असं कधीच नाही वाटलं. मी कायम बानू जगायचा प्रयत्न केला. बानू ही बानूचं कॅरेक्टर हळूहळू ओपन होत गेलो, मला तिची ओळख व्हायला लागली. आणि वाईट ह्याचं वाटतं की ह्याच्या पुढे तो चॅलेंज संपणार आहे. मग ते परत जगायला मिळणार नाही आहे, बाणाईसारखं बोलायला मिळणार नाही आहे, मग बानुबया अशी हाक मारणार नाही आहे कोणी, किंवा सेटवरती बानूच्या सेटवरती परत शूट होणार नाही आहे. याचं मला भयानक वाईट वाटतं आहे, कारण ती वास्तू असली, ते खोटं असलं, ते सगळं सेट उभारलेलं असलं तरी मी इमोशनली त्या बानुवाड्याला आणि ह्याला खूप अटॅच झाले होते. दोन बानुवाडे होते, लग्नाच्या आधीचा चंदनपुरीतला जो बानुवाडा दाखवला तो, आणि लग्नानंतरचा गडाच्या पायथ्याशी जो बानुवाडा आहे तो. सो त्या दोन्ही वास्तूंनी कायम पॉझिटिव्हिटीज दिली, कायम प्रेम दिलं. कधीच असं काय म्हणता येईल, पवित्र वाटलं कायम. इट वॉज व्हेरी प्युअर, व्हेरी व्हेरी नाईस आणि पॉझिटिव्ह. जेव्हा जय मल्हार करत होते तेव्हा मी खूप इमॅच्युअर आणि एकदम अजूनही असेन मी इमॅच्युअर, पण त्याला त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. जय मल्हारची बानू ही मी जरी करत असेल तरी ती होती, जय मल्हारची बानू होती, आता नाही होणार ह्याची जरा खंत वाटते आणि वाईट वाटतं. बस बाकी काय नक्कीच. आणि त्याचबरोबर म्हणजे देवदत्त असो, म्हणजे एक वेगळी केमिस्ट्री आहे जी तुमची आम्हाला ऑनस्क्रीन दिसते, तशीच ऑफस्क्रीन ही तुमची जी काही मजामस्ती असेलच. आणि पण ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही मिस करणार आहात, पण फायनली आम्हाला बानू म्हणजे ऑफकोर्स ईशा आम्हाला परत कधी दिसणार आहे आणि पुढे काही विचार केला आहेस का? खरं सांगायचं तर इट्स बीन अ लॉंग जर्नी. मी म्हणत असले की खूप चॅलेंजिंग आणि खूप इंटरेस्टिंग जर्नी होती, तरी 3 वर्ष इज नॉट अ स्मॉल आहे. मी तर मूळची पुण्याची आहे, मी मुंबईत आले ह्या सिरियलसाठीच, 3 वर्ष मुंबईत राहिले. आता फायनली जय मल्हार संपत आहे. घरच्यांची इच्छा आहे की घरी येऊन राहावं, आता जरा वेळ मिळावा आपल्या मुलीचा आपल्याला. आणि तर त्याच्याकडे सध्या तरी कल आहे, 1-2 महिन्याचा गॅप घेणार आहे, फिरायला जाणार आहे, छान सुट्टी एन्जॉय करणार आहे आणि मग परत पदर खोचून कामाला लागणार आहे. आणि होपफुली मी तुम्हाला लवकरच एका नवीन भूमिकेत दिसेन आणि नवीन कामही मिळेल
होत आहे असं की काम येत नाही याचा प्रश्न नाही आहे, पण आत्ता मला बानू ह्या भूमिकेतनंच बाहेर पडायला आहे कलाकार म्हणून थोडा वेळ लागेल. सगळं एवढा वेळ दिल्यानंतर एवढं मन आणि एवढं काय म्हणता येईल एवढं लक्ष देऊन त्या भूमिकेत शिरावं लागलं आणि काम करावं लागलं की त्यातनं बाहेर पडणं हे माझ्यासाठी अवघड आहे आणि प्रेक्षकांनाही ते घेणं अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मीही थोडा ब्रेक घेते, प्रेक्षकांनी माझ्यापासून थोडा ब्रेक घ्यावा. मे बी जर प्रेक्षकांचं तेवढं प्रेम असेल आणि लोकांची इच्छा असेल तर मला अजून काम मिळेल. डोंगर हिच्या भक्तीनं गाठला हा दिवस असा, हळदीनं भरून या ओंजळ देवराया नदीला जणू जन्म नवा. गणपती बी गाले हसे नंदी बघा कसा नाचे, गणपती बी गाले हसे नंदी बघा कसा नाचे. हा जो थाट आहे इथे सेटवरचा, आता जरी दुसरी भूमिका मिळाली तरी कुठेतरी ईशा आम्हाला ऑफकोर्स वेगळी दिसणार आहे आणि अशा प्रकारच्या भूमिकेत तर ऑफकोर्स तू हा असं आहे का काहीच सांगता येत नाही. सिन्स दिस इज अ मायथोलॉजिकल शो, आपण देवावर जी मालिका करत असलो तरीसुद्धा असं होऊच शकतं की अशाच बाजाचं एखादं काहीतरी काम मला परत येऊ शकेल आणि आय विल बी ऑनर्ड. माझा खरं सन्मान असेल जर मला तो ते काम करायला मिळालं. असं नाही आहे की मला आता अशा प्रकारची भूमिका नकोय मला काहीतरी नाही. ऑफकोर्स मी एक कलाकार म्हणून माझी इतर भूमिकांची भूक आहेच आहे. मला विलन करायचं आहे, मला कॉमेडी करायची आहे, मला ह्युमर करायचं आहे, मला काय म्हणता येईल डार्क कॅरेक्टर्स करायचे आहेत, छान एखादं गोड कॅरेक्टर करायचं आहे. पण बाणाई म्हणल्यानंतर एक त्याला ना रिस्पेक्टफुल आदरार्थी एक ऑलरेडी एक लाईन येते, त्याला जोडूनच येते, देवीचं काम करते. मग उद्या राणी असू शकतं किंवा एखादी काय म्हणता येईल काय म्हणता येईल एखादी साध्वी असू शकतं. कितीतरी रोल्स आहेत त्यातनं. सो आय थिंक असं मला म्हणता येणार नाही की मी हे करणार नाही. इफ वर्क इज वर्थ इट आणि तिथे काम करणाऱ्या लोकांबरोबर जर माझं सूत जुळलं तर नक्कीच मी काम करेन, नाही त्यात काहीच दुमत नाही. क्या बात आहे ईशा, चलो ऑल द बेस्ट पुढच्या प्रवासासाठी आणि लेट्स होप ईशाला आम्ही लवकरच नव्या भूमिकेत बघणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सोबत जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.